भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. तर गणराज्य या शब्दाचा असा अर्थ होतो. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकांपासून स्वतंत्र असावेत हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत डॅश याने मांडला. मॉन्टेस्क्यू यांनी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकांपासून स्वतंत्र असावेत हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला होता. खालीलपैकी गटात न बसणारी वास्तू ओळखा. तर गेटवे ऑफ इंडिया ही या गटामध्ये न बसणारी म्हणजे पर्यायामध्ये न बसणारी वास्तू आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी आणि वेरूळ हे जे आहेत ते जागतिक वारसा यादीत समाविष्ट वास्तू आहेत, परंतु गेटवे ऑफ इंडिया हे त्यामध्ये समाविष्ट नाही. पहिली वसुंधरा परिषद इसवी सन 1992 साली डॅश शहरात झाली, रिओ डी जानेरो. डॅश हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे. तर यातील बरोबर उत्तर आहे ऊस, कारण ऊस हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे. लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते, कारण लहान आतड्यांची लांबी मोठ्या आतड्यांपेक्षा कमी असते. लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्यांच्या तुलनेत कमी असतो. लहान आतडे हा अन्न नलिकेचा सर्वात कमी लांबीचा भाग आहे आणि लहान आतडे पोटात अतिशय कमी जागा व्यापतात. तर यापैकी लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते, कारण लहान आतड्याचा व्यास हा मोठ्या आतड्यांच्या तुलनेत कमी असतो. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील नी अँडरथल मॅन म्हणजे कोण? तर शक्तिमान मानव म्हणजे नी अँडरथल मॅन होय. शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन किंवा पद कोणते? तर घोडदळाशी जे संबंधित पद आहे त्याला बारगीर असं म्हणत. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती खालील पर्यायापैकी कोणत्या? भिल्ल व कोरकू ह्या महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. माणूस सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळात बोरूने डॅश वर लिहित असे. कच्च्या विटांवर तो बोरूने लिहित असे. खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. आदिल शहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला होता. निजाम शहाने शहाजीराजांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली होती. तर यातील फक्त पहिलं विधान बरोबर आहे, म्हणजे आदिल शहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला होता, परंतु दुसरं जे विधान आहे ते चुकीचं आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायांपैकी कोणता? तर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार होय. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? इथं अयोग्य जोडी असं विचारलं आहे. सिंधुदुर्ग व नागपूर लोहखनिज ही अयोग्य जोडी आहे. तर बरोबर जोड्या आहेत रत्नागिरी व कोल्हापूरमध्ये बॉक्साईट हे खनिज मिळते, गोंदिया व यवतमाळमध्ये लोह खनिज मिळते आणि रायगड व सिंधुदुर्गमध्ये बॉक्साईट हे खनिज मिळते. तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? तर निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड हे घातक पदार्थ तंबाखू खाल्ल्यामुळे निर्माण होतात. आता यामध्ये निकोटीन पण दिलेला आहे, निकोटीन टार दिलेला आहे, निकोटीन आणि कार्बन मोनॉक्साईड दिलेला आहे, परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये हे तीनही घटक एकत्र दिलेले आहेत म्हणून दोन हा पर्याय बरोबर आहे. देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते? महाराष्ट्रातील वन संवर्धनाचा हा पारंपरिक प्रकार धार्मिक पर्यटन स्थळ देवांचे वन वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन.
तर नंबर दोनचं जे विधान आहे ते देवराई या संकल्पनेविषयी विसंगत आहे. सामान्यत अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन, म्हणजे प्रोटॉनांची संख्या जेवढी तेवढी इलेक्ट्रॉनांची संख्या असते म्हणून अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. बोटाला सुई टोचली की आई ग हा उद्गार तोंडातून निघतो ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. तर यातील पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. हे विधान इथं चुकीचं आहे. विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? विश्लेषणासंबंधीचा क्षमता विकास, वर्गीकरणासंबंधीची अध्ययन निष्पत्ती, निरीक्षण व त्याची मांडणी यासंबंधीचा अपेक्षित वर्तन बदल आणि प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. तर पर्याय क्रमांक 4 हे विद्यार्थी साधन सामग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो हे प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक याचे उदाहरण आहे. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, डॅश राणी भद्रकाली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे? तर महाराणी ताराबाई यांचे वर्णन हे समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी केले आहे. पर्वतरांग व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? सातपुडा अस्तंभा हे इथं चुकीचं आहे. पश्चिम घाटातील उंच सर्वात उंच शिखर अनैमुडी, अरवलीतील गुरुशिखर, हिमालयात केटू पण सातपुड्यातील अस्तंभा नसून ते आहे धूपगड. जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? तर जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यास उपचार म्हणून आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये ही आहारात असावीत असा सल्ला डॉक्टर देतील. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? निकेलमुळे स्टेनलेस स्टीलला चकाकी येते. प्रतियोगिता सहकारिता, प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायांपैकी कोण? लोकमान्य टिळक. खालील पर्यायांपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? तर सांबर हे गोड्या पाण्याचे सरोवर नसून ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तर कोलेरू, कॅन्सो आणि उलर ही जी सरोवरे आहेत ती गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे? तर तो समवर्ती सूचित समाविष्ट आहे. खालीलपैकी परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे? पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहेत. पर्वत, नदी, समुद्र हे भौगोलिक घटक आहेत. गाव, शहरे हे सामाजिक घटक आहेत. निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहेत. डॅश नदीने सुंदरबन नावाचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल व बांगलादेशात तयार केलेला आहे. तर गंगा नदीने सुंदरबन नावाचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमध्ये व बांगलादेशात तयार केलेला आहे. दिलेल्या विधानांवरून योग्य पर्याय निवडा. पहिली बौद्ध परिषद अजातशत्रू, तिसरी बौद्ध परिषद अशोक, चौथी बौद्ध परिषद कनिष्क.
तर इथं सर्व जोड्या बरोबर आहेत, म्हणजे पहिली बौद्ध परिषद अजातशत्रू, तिसरी बौद्ध परिषद अशोक आणि चौथी बौद्ध परिषद कनिष्क. शिक्षणाच्या अधिकाराचा जसा सकारात्मक अधिकाराशी संबंध आहे, तसा संबंध भाषण स्वातंत्र्याचा कशाशी आहे? तर तो नकारात्मक अधिकाराशी आहे. ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, यास डॅश म्हणतात. जन उपक्रम असे म्हणतात. भारताच्या संविधानात डॅश भाषा नोंदविल्या आहेत. 22. राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश वर्षे पूर्ण केली असणे गरजेचे आहे. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असल्यामुळे तेथे राज्यसभेची निवडणूक लढविण्यासाठी किमान वयाची पात्रता ही 30 वर्ष आहे. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी डॅश अधिवेशने होतात. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून किमान 3 अधिवेशने होतात. गटात न बसणारा शब्द ओळखा. दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड आणि हरियाणा. तर हरियाणा हा गटात न बसणारा शब्द आहे, कारण दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहेत, परंतु हरियाणा हे एक राज्य आहे. 24 ऑक्टोबर हा डॅश म्हणून साजरा करण्यात येतो. 24 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिन साजरा करतात. गटात न बसणारा शब्द ओळखा. मेघदूत. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करतात. दाराशुकोहने डॅश फारसी मध्ये भाषांतर केले. दाराशुकोहने उपनिषदांचे फारसी मध्ये भाषांतर केले. खालील विधानांपैकी चूक विधान ओळखा. नंबर 1, राष्ट्रपती तीनही सेनादलांचे सरसेनापती असतात. राजदूत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकम कायद्यासारखाच असतो. राष्ट्रपतींच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही. इथं पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, कारण राष्ट्रपतींना चाहतून जर संविधानाचा भंग झाला तर त्यांना दूर करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राजांमध्ये काय साम्य आहे? ते हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष हे राष्ट्रकूट घराण्यातील होते. प्रतियोगी सहकारिता हे डॅश यांचे धोरण होते. लोकमान्य टिळक. चीनमधील अफूच्या दुसऱ्या युद्धानंतर डॅश तह झाला. चीनमधील अफूच्या दुसऱ्या युद्धानंतर पेकिंग तह झाला. जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश कोणता? संयुक्त संस्थाने हा जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूंचे उत्पादन करणारा देश. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गव्यांसाठी कोल्हापुरातील दाजीपूर अभयारण्य प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने मानवी शरीरास संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषण द्रव्ये कोणती? तर जीवनसत्वे व खनिजे ही मानवी शरीरास संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषण द्रव्य होत किंवा पोषद्रव्य होत. हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. ही एक प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत असं म्हणले. ते इथं तिन्ही बरोबर आहेत, म्हणजेच की
नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते हडप्पा संस्कृतीतील. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की ही एक प्राचीन संस्कृती आहे आणि त्याचबरोबर संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत हे पण हे एक याचं वैशिष्ट्य आहे. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? तर लोणी हे तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय आहे. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? तर पूर्वीचे म्हणजेच प्राक. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणते? एक आहे पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळविणे, सिद्धी जोहरवर वचक बसविणे, शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे आणि आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणे. म्हणजे सुरतेवरील स्वारीचं प्रमुख कारण होतं की शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर हिमरू हा शब्द इथं बसत नाही. खालील पर्यायापैकी संपर्कजन्य रोग कोणते? तर इसब व गजकर्ण हे संपर्कजन्य रोग आहेत. 0° सेल्सिअस तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो? नंबर 1 आहे सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर ती वाढते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. जर 0° सेल्सिअस तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविले तर सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती घनता कमी होत जाते. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? आयोडीन हा अधातू आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते. आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा धातू आहे. इथं फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहे. चौथा पर्याय दिलेलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. म्हणजे आयोडीन हा अधातू आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते हे पण बरोबर आहे. पण आयोडीनला चकाकी असते. पंचायतीराज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? गावातील सर्व अबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचाची असते. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती. तर पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान म्हणजे गावातील सर्व अबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात ही बाब येथे चुकीची आहे. सोन किडे कशासाठी उपयोगी पडतात? कीटक नियंत्रणासाठी. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायांपैकी प्रथम कोणता घटक येईल? पदार्थाच्या अवस्था, स्थायू, द्रव, वायू. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? एक आहे हिम व बर्फ यात फरक असतो. दुसरं, हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते. अति उंच ठिकाणी हिमवृष्टी होते. तर इथे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे की हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात हे विधान चुकीचं आहे. याचाच अर्थ असा होतो की हिम व बर्फ यांचे गुणधर्म भिन्न असतात. तर बाकीच्या 3 गोष्टी ह्या बरोबर आहेत की हिम व बर्फ यात फरक असतो. हिम अपारदर्शक असते तर बर्फ हा पारदर्शक असतो आणि अति उंच ठिकाणी हिमवृष्टी होत असते. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? नंबर 1, प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्यास स्थळानुसार संरचना म्हणतात आणि राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात.
तर फक्त दुसरे बरोबर आहे की राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात, हे विधान बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसविली, कारण त्यांना पोर्तुगीजांना धडा शिकवायचा होता, त्यांना जकातीतून मिळणारे उत्पन्न वाढवायचे होते, त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. हा एक लष्करी निर्णय होता. तर त्याचं प्रमुख कारण होतं की त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते, म्हणून त्यांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठा जकात बसविला. गोपाळबाबा वलंगकर, गोपाळबाबा वलंगकर यांनी डॅश या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. विटाळ विध्वंसन, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर इथं चुकीची जोडी आहे मुरुंबदेव रायगड. तर भोरप्या या गडाला प्रतापगड असं नाव देण्यात आलं, कोंढाण्याला सिंहगड, खेळणागडाला विशाळगड, तर मुरुंबदेव या गडाला राजगड असं नाव देण्यात आलं. रायगड हे चुकीचं आहे. जिंजीचा किल्ला सध्याच्या डॅश राज्यात आहे, तामिळनाडू या राज्यात आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर नंबर दोन ची जोडी ही चुकीची आहे. तर युक्लिड भूमिती बरोबर आहे, आर्किमिडीज भौतिकशास्त्र हे पण बरोबर आहे, हिप्पोक्रेटिस वैद्यकशास्त्र हे पण बरोबर आहे, परंतु टॉलेमी इतिहास ही जोडी चुकीची आहे. खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. तर फक्त पर्याय क्रमांक चारची जोडी ही बरोबर आहे, रुसो एमिल. घाना, केनिया, झिम्बाब्वे या वसाहती डॅश होत्या? तर या वसाहती ब्रिटिश वसाहती होत्या. खालील घटनांपैकी गटात न बसणारी घटना शोधा. इथियोपियावर इटलीचे आक्रमण, ऑस्ट्रियावर जर्मनीचे आक्रमण, मान्सुरियावर जपानचे आक्रमण आणि ग्रीस बल्गेरिया युद्ध. तिसऱ्या क्रमांकाची घटना ही या गटात न बसणारी घटना आहे. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? पंडिता रमाबाई यांनी. एम्फी थिएटर हा मूळचा डॅश वास्तुप्रकार आहे, हा ग्रीक वास्तुप्रकार आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात डॅश प्रकारचा कोळसा आढळतो, अँथ्रासाइट प्रकारचा कोळसा हा नागपूर आणि चंद्रपूर भागामध्ये आढळतो. अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या डॅश बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे, बॅरन बेटावर. डॅश मैदानास मेसोपोटेमिया असे म्हणतात. तैग्रीस युफ्राटिस मैदानास मेसोपोटेमिया असे म्हणतात. खालीलपैकी कोणते अधातू खनिज आहे? अभ्रक. डॅश या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात. शब्द प्रमाण या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात. रेड इंडियन हे मूळचे रहिवासी आहेत, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत डॅश सर्वात उंच शिखर आहे, माउंट कॅटरीन हे इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे डॅश या भागात आढळतात,
भूखंड मंच, डॅश या खडकात जीवाश्म आढळत नाहीत, अग्निज या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत, मध्य प्रदेशच्या सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता, तर धुळे बुलढाणा ही शहरे मध्य प्रदेशच्या सीमेशी लागून आहेत. खालील पर्यायांपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण, तर तारामासा हा मत्स्यवर्ग या गटात बसत नाही. खालील पर्यायापैकी विषाणूंपासून होणाऱ्या रोगांची जुळी कोणती, तर हेपॅटायटिस व रेबीज हे विषाणूजन्य रोग आहेत. मेलेल्या जनावराच्या आतड्यापासून बनविलेल्या तारेचा उपयोग कोणता, शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे यासाठी मेलेल्या जनावराच्या आतड्यापासून बनवलेल्या तारेचा उपयोग होतो. प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या, एक आहे वाळवंटातील मृगजळ, दुसरा आहे पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य आणि तिसरा आहे ताऱ्यांचे लुकलुकणे. तिन्ही अ ब क या ज्या घटना आहेत त्या प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना आहेत. वाळवंटातील मृगजळ, पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य आणि ताऱ्यांचे लुकलुकणे. निसर्गात सापडणारे ग्राफाइट हे डॅश नसते, तर निसर्गात सापडणारे ग्राफाइट हे कठीण नसते. खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण, पाणी हे मिश्रण आहे. परिणाम, पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. तर इथं फक्त ब हे योग्य आहे, म्हणजे की पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात, परंतु पाणी हे मिश्रण आहे ही बाब मात्र इथं चुकीची आहे. परिसंस्थेतील अन्न साखळीत पोषण द्रव्ये एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता, बुरशी, शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता, तर बऱ्हाणपूर व तुळजापूर हे शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेला पर्याय आहे. म्हणजेच की कारवार व धारवाड, तमिळनाडूतील वेल्लोर, कर्नाटकातील बेळगाव हे सर्व ठिकाणे शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा भाग होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते असे कोणी म्हटले आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं आहे. भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानतात, तर राजा शिव छत्रपती यांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते. जसा पैठणचा संबंध संत एकनाथाशी आहे तसा नरसीचा संबंध कोणाशी आहे, संत नामदेवांशी. कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील, बजाजी नाईक निंबाळकरांचा. किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते, नगर परिषद. खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती, राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, राज्याबाहेरील व्यक्ती असतात, राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो, राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात. तर एक जो पर्याय आहे तो चुकीचा आहे, म्हणजे विसंगत आहे.
की राज्याचे ते कार्यकारी प्रमुख असतात ही बाब मात्र इथं विसंगत आहे. राधानगरी, नान्नज व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर राधानगरी, नान्नज व कर्नाळा ही राष्ट्रीय उद्याने होत. काळी मृदाचे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म नसणारे विधान कोणते? ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. टॅटिनी फेरस किंवा टिटॅनी फेरस आणि मॅग्नेटाईट या घटक द्रव्यामुळे तिला काळा रंग प्राप्त होतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात. तर यातील पहिलं चूक आहे, ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते ही बाब चुकीची आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरावरून योग्य चढता क्रम दर्शविणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चढता क्रम म्हणजे उपसा, तलाव, कालवा आणि विहीर. म्हणजे सर्वाधिक जलसिंचन हे विहिरीमार्फत होते. खालीलपैकी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचे वैशिष्ट्य कोणते? 1.0° अक्षवृत्त म्हणजे उत्तर ध्रुव, मूळ रेखावृत्त म्हणजे बृहत्वृत्त. अक्षवृत्तांची लांबी समान व रेखावृत्तांची लांबी असमान असते. अक्षवृत्तांची लांबी असमान व रेखावृत्तांची लांबी समान असते. ते इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अक्षवृत्ते व रेखावृत्त यांचं वैशिष्ट्य म्हणजे की अक्षवृत्तांची लांबी ही असमान व रेखावृत्तांची लांबी समान असते. प्रामुख्याने दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? तर प्रामुख्याने दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश म्हणजे छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग. सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? 1. शेतीचा लहान आकार, मर्यादित यांत्रिकीकरण आणि मनुष्यबळाचा किमान वापर. तर फक्त अ आणि ब बरोबर आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय किंवा विधान हे चुकीचं आहे. तर सखोल शेती म्हणजे शेतीचा लहान आकार आणि मर्यादित यांत्रिकीकरण आणि यामध्ये मनुष्यबळाचा मोठा वापर होतो. व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? मोहम्मद तुघलक. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? मोहम्मद तुघलक. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायांपैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे? चैतन्य महाप्रभू. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पायिक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? सलाबत खान. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे? अमात्य व सचिव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिव छत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? सोन्याचा होन व तांब्याची शिवराई. सोन्याचा होम आणि तांब्याची शिवराई. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता? जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 60 असते.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय 25 वर्षे असले पाहिजे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. यातील पर्याय 2 बरोबर आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? एक आहे पृथ्वीचा कललेला आस आणि दुसरा आहे पृथ्वीची कक्षीय गती. तर इथं दोन्ही पर्याय बरोबर आहेत. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होण्याचे कारण म्हणजे एक पृथ्वीचा कललेला आस आणि दुसरं म्हणजे पृथ्वीची कक्षीय गती. पणजीचा जसा संबंध कार्निव्हलशी आहे तसाच जैसलमेरचा संबंध मरुभूमी उत्सवाशी आहे. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब दर्शविणारा पर्याय कोणता? एक आहे जैव वैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग. मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये समावेश. आणि अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक. तर यामध्ये विसंगत बाब म्हणजे मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे, ही बाब येथे विसंगत आहे. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. परभणी, हिंगोली आणि लातूर या शहरांमधून राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत. सुंदरी, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायांपैकी कोणत्या वनात आढळतात? तर सुंदरी, कांदळ, तिवर ही जी वनस्पती आहे ती खारफुटीची वने या वनांमध्ये आढळतात. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायांपैकी कोणता? तर रासायनिक संदेशवाहक म्हणून संप्रेरकाला ओळखलं जातं. खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय कोणता? प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये अपत्यांची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रांवर ठरते. प्रामुख्याने पक्ष्यांतील नरामध्ये XY गुणसूत्रे आढळतात. फुलपाखरासारख्या कीटकाच्या मादीत XY गुणसूत्रे असतात आणि मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्रांच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्ष्यांच्या नर व मादीतील गुणसूत्रांत आढळते. तर इथं अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य आहे की प्रामुख्याने पक्ष्यांतील नरामध्ये XY ही गुणसूत्रे आढळतात, ही बाब इथे खोटी आहे. बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? गॅमा किरणांचा. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि त्याचा परिणाम दाखवलेला आहे समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे असते. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणजे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते, या दोन्ही बाबी बरोबर आहेत. परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते? वैशिष्ट्य आहे की परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत करणे. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते, ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?
तर ही वृद्धी असंलग्न या प्रकारची हालचाल आहे. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गता हा विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालीलपैकी कोणती? तर पर्याय क्रमांक एक ची जोडी बरोबर आहे. थर्माकोलला सर्वाधिक विघटन होण्यासाठी कालावधी लागतो तर लाकडाला त्या तुलनेत खूपच कमी म्हणजे सर्वात कमी कालावधी लागतो. योग्य पर्यायाची निवड करा. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. तर इथं फक्त एक म्हणजे पहिलं बरोबर आहे. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. मात्र दुसरं जे विधान आहे ते चूक आहे. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप नसून ते स्फटिक रूप आहे. वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर वनस्पतीमधील निलगिरीचे तेल हे टाकाऊ पदार्थ मानवासाठी उपयुक्त आहे. जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? एक आहे प्राण्यांच्या अंगावर केस असतात. आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात. ते शीत रक्ताचे नसतात. ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर इथं चौथं जे विधान आहे ते चुकीचं आहे. ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत ही बाब इथे चुकीची आहे. म्हणजे याला बरोबर करून सांगायचं झालं तर हे प्राणी जरायुज पद्धतीतील प्राणी हे शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकतात. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? फक्त एक आणि तीन बरोबर आहे. एक आणि तीन बरोबर आहे आणि दोन आणि चार ह्या बाबी इथं चुकीच्या आहेत. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायांपैकी कोणती क्रिया घडते? एक हायड्रोजन मुक्त होतो, दोन ऑक्सिजन मुक्त होतो, तीन अभिक्रिया कारकाचे ऑक्साइड तयार होते, चार अभिक्रिया कारके ऑक्सिजन प्राप्त करतात. तर खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात म्हणजे तुपात रूपांतर होते त्यावेळेस ऑक्सिजन मुक्त होतो. विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? एक आहे विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो. नायट्रोजन व ऑर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलांची कार्यक्षमता वाढते. विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रावणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते आणि विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. नायट्रोजन व ऑर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलांची कार्यक्षमता वाढते. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्यायाची निवड करा. कारण आहे सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे आणि त्याचा परिणाम सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. तर फक्त अ बरोबर आहे. सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे परंतु सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येत नाही. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे, कंदिलाची वात तेवत राहणे, सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे, शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे. तर पर्याय क्रमांक तीन हे इथं उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नाही. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय?
पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य म्हणजे प्रतिधर्म सुधारणा चळवळ. गोपाळहरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालीलपैकी कोणती? एक आहे दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन, वाचनालयाची चळवळ, विधवा विवाहाचा पुरस्कार आणि लोकहितवादी या टोपणनावाने लेखन. तर इथं फक्त एक हे चुकीचं आहे. दिग्दर्शन या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचं लेखन केलेलं नाही, परंतु वाचनालयाची चळवळ, विधवा विवाहाचा पुरस्कार, त्याचबरोबर लोकहितवादी या टोपणनावाने त्यांनी लेखन केलं. संस्था, संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? इथे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे, म्हणजे एकची जोडी आहे ड, दोनची जोडी आहे अ, तीनची जोडी आहे ब आणि चारची जोडी आहे ई. तर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चा संबंध चंद्रशेखर आझादशी आहे. आझाद हिंद सेना, रासबिहारी बोस, हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, सचिंद्रनाथ सिन्याल आणि इंडिया हाऊस, श्यामजी कृष्ण वर्मा. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? झेप घेणारा वाघ. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी कोणती? तर यामध्ये पर्याय क्रमांक दोन ही चुकीची जोडी आहे. तर शाहिस्ते खान, फिरंगोजी नरसाळा, बहलोल खान, प्रतापराव गुजर, सिद्दी मसऊद, बाजीराव देशपांडे ह्या जोड्या बरोबर आहेत. भारतीय राजमुद्रेवर असलेल्या प्राण्यांचा योग्य पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे. भारतीय राजमुद्रेवर सिंह, घोडा, बैल हे प्राणी आहेत. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपाल पदी केली जाते याचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणते? एक आहे ही भारतीय संविधानातील तरतूद आहे. दुसरा आहे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात. राज्याचे कायदेमंडळ गठीत करण्यासंबंधीच्या नियमावली तशी तरतूद आहे आणि राज्याचे कार्यकारी मंडळ गठीत करण्यासंबंधीच्या नियमावलीत तशी तरतूद आहे. तर इथं पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे की परराज्यातील व्यक्तीची नेमणूक ही राज्याच्या राज्यपालपदी केली जाते याचं प्रमुख कारण म्हणजे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? मच्छलीपट्टणम येथे भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजलेले असतील? तर प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात जर सोमवारी रात्री 10 वाजले असतील तर भारतामध्ये मंगळवारी पहाटेचे 3:30 वाजले असतील. सापुत्राचा जसा संबंध गुजरातशी आहे तसा पालचा? सापुताराचा जसा संबंध गुजरातशी आहे तसा पालचा संबंध मध्य प्रदेशाशी आहे. भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? तर भूषण हा चतुर्थक व्यवसाय करणारा आहे. राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता?
तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, दिलेल्या सर्व पर्यायांचा विचार करता चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांतर्गत राष्ट्रीय उद्याने आहेत. खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? शहामृग. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? मानवाचे 20 दात पडून पुन्हा नव्याने येत असतात. पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार करतात? जस्त व तांबे यांच्या मिश्रणातून पितळेची भांडी निर्माण होतात. खालील पर्यायांपैकी योग्य विधान कोणते? सर्वच जीवाणू उपद्रवी असतात, सर्वच जीवाणू उपकारक असतात, काही जीवाणू उपद्रवी तर काही जीवाणू अपकारक असतात, जीवाणू विषाणू समान आकाराचे असतात. इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, काही जीवाणू उपद्रवी असतात तर काही उपकारक असतात. अणूमधील इलेक्ट्रॉनांचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत फारच कमी असते. खालील पर्यायांपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? तर निसर्गातील सफाई कामगार आहे घार. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणू वस्तुमानांक किती असेल? ॲल्युमिनियमचा अणू वस्तुमानांक असेल 27. सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. वीज तापक, स्वयंपाक करणे आणि दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप यासाठी सौर घटाचा वापर करून वीज पुरवठा करता येतो. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? नागपूर या शहरात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? एक, परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात, परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषक पातळीवर आहेत, मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत आणि शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे की मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत, हे एकच विधान यामध्ये बरोबर आहे. खालील पर्यायांपैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 2 ही अयोग्य जोडी आहे. तर राजा राममोहन राय ब्राह्म समाज, पंडिता रमाबाई शारदा सदन, आत्माराम पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाज ह्या तीनही जोड्या बरोबर आहेत. मुरुंब देवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांना छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? तर मुरुंब देवच्या किल्ल्याला शिवरायांनी राजगड तर खेळणा केलेला विशाळगड असं नाव दिलं. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? तर यातील फक्त एकच जोडी बरोबर आहे, ती म्हणजे सचिव आज्ञापत्रे तयार करणे. बाकीच्या जोड्या चुकीच्या आहेत. मानवी उत्क्रांतीतील ताठ कण्याचा माणूस खालील पर्यायांपैकी कोणता?
होमो इरेक्ट्स। पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो कारण पृथ्वी स्वतः भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते। कारण पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरताना सूर्याभोवती फिरते। सूर्याचे भासमान भ्रमण ते या पर्यायापैकी कोणते कारण बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे। पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून आपल्याला पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवताना आणि पश्चिमेला मावळताना दिसतो। खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा। त्याचं उत्तर आहे मुंबई शहर। रायगडचा जसा संबंध अलिबागशी आहे तसाच मुंबई शहराचा वांद्रेशी आहे। आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? 7 राज्यांना। राष्ट्रपती हे डॅश नसतात, याच्यामध्ये काय नसतात असं विचारलंय। 1 केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख, 2 देशाचे प्रथम नागरिक, 3 देशाचे वास्तव प्रमुख आणि 4 देशाचे घटनात्मक प्रमुख। तर ते देशाचे वास्तव प्रमुख नसतात, तर ते नामधारी प्रमुख असतात। खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता? जागतिक आरोग्य परिषद, जागतिक व्यापार संघटना, अन्नधान्य व कृषी परिषद आणि संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद। तेथे पर्याय क्रमांक 2 हा गटात बसत नाही, जागतिक व्यापार संघटना। बाकीच्या पर्यायांचा विचार केला तर आरोग्य, कृषी, त्याचबरोबर शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक हे जे शब्द आहेत ते एकमेकांशी जुळलेले आहेत, परंतु जागतिक व्यापार संघटना याचा संबंध यांच्याशी येत नाही किंवा या साखळीमध्ये ते बसत नाही। या प्रश्नसंचात अगोदर तयार करण्यात आलेल्या जुन्या प्रश्नसंचातील प्रश्न इथून पुढे आहेत। आपला अभ्यास अधिक प्रभावी आणि परीक्षेत आउट ऑफ मार्क मिळविण्याच्या उद्देशाने रिव्हिजन म्हणून हा घेण्यात आलेला आहे। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा तुम्ही इथेच थांबू शकता। वनस्पतींची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायांपैकी कोणती? 1 आहे निशिगंधाचे फूल रात्री उमलते, 2 आहे ड्रॉसेरा ही वनस्पती कीटक खाते, 3 आहे तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात, आणि 4 आहे खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते। तर वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल याशी संबंधित योग्य पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे आणि तो पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते। कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता पदार्थाचा उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता? या संबंधीचा अगोदर एक प्रश्न आलेला आहे तो आपण पाहिला, तर त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न आहे। आठवणीत राहू द्या की आम्ही जेवढे काही प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत हे ते सर्वच्या सर्व मागच्या 2018 पर्यंत जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यातीलच आहेत। तर इथे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, सर्वाधिक कालावधी लागणारा पदार्थ म्हणजे थर्माकॉल, त्यापेक्षा थोडासा कमी कालावधी लागणारा प्लास्टिक, त्याही पेक्षा कमी कालावधी लागणारा म्हणजे चामडी बूट आणि सर्वात कमी कालावधी लागणारा विघटनासाठी तो आहे लाकूड। खालीलपैकी योग्य विधान कोणते? उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो। तर दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत। उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविला तर कृत्रिम हिरा मिळवता येतो। पाण्याचा गुणधर्म असलेला
पर्याय खालीलपैकी कोणता पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे. पर्याय आहेत खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते. दुसरं आहे हिमनगातील पाणी गोड नसून ते मिश्रण आहे. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुग नसून मिश्रण आहे. आणि पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. तर इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे की पाण्याचे तापमान जर 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी केले तर त्याचे आकारमान वाढते. बाकीची दिलेली विधाने किंवा पर्याय चुकीची आहेत. सूर्याचा संबंध जसा पृथ्वीशी आहे तसा अणुकेंद्रकाचा इलेक्ट्रॉनशी आहे. म्हणजे जसे की पृथ्वी सूर्याच्या भोवती फेऱ्या मारते तसेच अणुकेंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन फेऱ्या मारतात. वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर वनस्पतीमधील तिळाचे तेल हे मानवास उपयुक्त आहे. जीवजन्माचा जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालीलपैकी कोणती बाब आढळणार नाही? एक आहे हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात. दुसरा आहे अतिशय उत्क्रांत व उष्ण रक्ती प्राण्यांचा गट आहे. युग्मनज तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षक कवच तयार होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते. तर यासंबंधीचा आपण अगोदरही एक प्रश्न पाहिला, त्याच्याशी वेगळा हा प्रश्न आहे. तर इथं पर्याय क्रमांक 3 जे आहे ते बाब जीवजन्माचा जो जरायुज पद्धतीतील प्राणी आहेत त्यांच्याशी ही बाब मिळती जुळती नाही की युग्मनज तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षक कवच तयार होते, ही बाब इथे चुकीची आहे. भारतातील चिपको आंदोलन चळवळ याचे प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? तर बरोबर उत्तर आहे झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचविण्याची चळवळ म्हणजे चिपको आंदोलन. दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? इथं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर दिला आहे. फक्त अ आणि ब श्राव्याती ध्वनी आणि पाश्चरायझेशन पद्धत या दोन पद्धतीने दूध अधिक काळ टिकवून ठेवता येते. खालील पर्यायांपैकी योग्य विधान कोणते? तर एक आहे आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात, अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. तर इथं योग्य विधानाची निवड करायची आहे. तर बरोबर विधान आहे की प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात, म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया ह्या अनैच्छिक क्रिया असतात. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? एक आहे मिठागारातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळविणे. दुसरं आहे खनिज तेलापासून पेट्रोल मिळविणे. तिसरा आहे एखाद्या द्रावणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करणे. चौथा आहे भिन्न द्रव पदार्थाच्या उत्कलनांकात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणातून वेगळे करणे. तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 खनिज तेलापासून पेट्रोलियम पदार्थ मिळविण्यासाठी प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर होतो. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे देव मासा शीत रक्ताचा प्राणी आहे. आणि परिणाम सभोवतालच्या तापमानानुसार देव मासा शरीराचे तापमान बदलतो. तर फक्त ब योग्य आहे, म्हणजे देव मासा हा शीत रक्ताचा प्राणी नसून तो उष्ण रक्ताचा प्राणी आहे, इथं समजतं. आणि दुसरी बाब बरोबर आहे, म्हणजे सभोवतालच्या तापमानानुसार देव मासा शरीराचे तापमान बदलू शकतो. इयत्ता 6वीच्या भूगोलाच्या पुस्तकाच्या मुख पृष्ठावर खालीलपैकी कशाचे चित्र आहे? पृथ्वीचे चित्र आहे. खालीलपैकी कोणती बाब तृतीयक व्यवसायात येते?
तर वाहतूक ही बाब तृतीयक व्यवसायात येते. दिलेल्या विधानांसाठी योग्य पर्यायाची निवड करा. विधाने आहेत चंद्र पृथ्वीच्या ज्या जवळ असतो त्या स्थितीस अपभू स्थिती म्हणतात आणि चंद्र पृथ्वीच्या ज्या दूर असतो त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात. तर दोन्ही विधाने चूक आहेत. चंद्र पृथ्वीच्या ज्या जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती असं म्हणतात आणि ज्यावेळेस तो दूर असतो त्याला अपभू स्थिती असे म्हणतात. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी उभ्या आडव्या काल्पनिक रेषांचा उपयोग होतो. दुसरा आहे की एखादे स्थान पृथ्वी गोलावर नेमके कोठे आहे हे ठरविण्यासाठी स्थानाच्या बिंदूपासून निघणारी सरळ रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ जो कोन करते त्यावरून ठरवता येते. तर दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत की पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी उभ्या आडव्या काल्पनिक रेषांचा उपयोग होतो आणि पृथ्वीवरील एखादे स्थान नेमके कोठे आहे ते ठरविण्यासाठी त्या स्थानाच्या बिंदूपासून निघणारी सरळ रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ जो कोन करते त्यावरून ठरवता येते. भूगोलात 30° आणि या 20-15 वरी जे अवतरण चिन्ह दिलेले आहेत त्यांचा यामध्ये म्हणजे याच्या वाचनामध्ये नेमका कसा अर्थ घ्यायचा या संबंधीचा योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. तर एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे मिनिटे आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे सेकंद. म्हणजेच याचं रीडिंग म्हणजे वाचन करायचं असेल तर 30°, 20' 15" असं वाचन करता येतं. दिलेल्या विधानावरून योग्य पर्याय निवडा. विधाने आहेत दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागाला सामुद्रधुनी म्हणतात. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास खाडी म्हणतात. यातील फक्त पहिलं विधान बरोबर आहे. दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास सामुद्रधुनी असे म्हणतात. परंतु जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास खाडी म्हणत नसून त्याला आखात असे म्हणतात. कोणत्याही दोन अक्षवृत्तांदरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते यावरून जोड्या बरोबर जुळवा. इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजेच विषुववृत्त 111 किलोमीटर, कर्कवृत्त व मकरवृत्त 102 किलोमीटर, आर्क्टिक व अंटार्क्टिक वृत्त 44 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण ध्रुव हे 0 किलोमीटर. GPS म्हणजे GPS चा अर्थ होतो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. खालीलपैकी काय चुकीचे आहे? तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात. विषुववृत्तापासून 23° 30' उत्तर व दक्षिण भागास अनुक्रमे कर्कवृत्त व मकरवृत्त म्हणतात. विषुववृत्तापासून 66° 30' उत्तर व दक्षिण भागास अनुक्रमे आर्क्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त म्हणतात. कर्कवृत्त आणि मकरवृत्त भागात दिवस ऋतूप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. इथं चौथं जे विधान आहे किंवा पर्याय आहे ते चुकीचं आहे. त्याच्याऐवजी असं येईल की आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त या भागात दिवस ऋतूप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. GMT चे विस्तारित रूप कोणते? GMT म्हणजे ग्रीनविच मीन टाइम. चंद्राला डॅश भोवती फिरण्यासाठी 29.5 दिवसांचा कालावधी लागतो. चंद्राला पृथ्वी भोवती फिरण्यासाठी 29.5 दिवसांचा कालावधी लागतो. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण डॅश आहे.
वारा शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? आफ्रिका खंड. जोड्या लावा सागर आणि दर हजारी सरासरी क्षारता. तिथं पर्याय क्रमांक एक बरोबर आहे, म्हणजेच एकच ब, दोनच क, तीनच ड आणि चारच अ, म्हणजेच भूमध्य समुद्राची दर हजारी सरासरी क्षारता आहे 39, तांबडा समुद्राची 41, बाल्टिक समुद्राची 7 आणि मृत समुद्राची 332. खालीलपैकी काय चुकीचे आहे? कमी व जास्त वायुदाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो. वृष्टी हा हवेच्या दाबाचा परिणाम होय. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा आर्द्र असते. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. तेथे चुकीची बाब म्हणजे की वृष्टी हा हवेच्या दाबाचा परिणाम होय ही बाब चुकीची आहे. उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेथे डॅश निर्माण होते, दाट धुके निर्माण होते. खालीलपैकी बरोबर काय आहे? दिवसभरातील एका ठराविक तापमानास दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. वर्षभरातील कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. आणि चौथा आहे सांगता येत नाही. इथं पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे, दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. खालील विधानांसाठी योग्य पर्यायाची निवड करा. किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, जसे मुंबई. खंडा अंतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो, जसे नागपूर. तर इथं दोन्ही विधाने बरोबर आहेत. किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक हा कमी असतो आणि खंडांतर्गत भागात तापमानातील फरक हा जास्त असतो. सागरी माशांचे पुनरुत्पादन होण्यास डॅश पाणी विशेषत्वाने पोषक असते. उबदार. तर माशांचे प्रमुख खाद्य हे प्लवंक आहेत. डॅशची सामुद्र धुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. मलाक्काची सामुद्र धुनी ही अंदमान समुद्र व जावा समुद्रांना जोडते. सागरी लाटांची गती डॅशवर अवलंबून असते. तर सागरी लाटांची गती ही वाऱ्यावर अवलंबून असते. प्राथमिक व्यवसाय म्हणजे इथं पर्याय क्रमांक एक बरोबर आहे, निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. तर कच्च्या मालावर प्रक्रिया करून उपयोगी उत्पादने तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात आणि तयार वस्तू पदार्थांचे वितरण करणे विक्री करणे याला तृतीयक व्यवसाय असं म्हणतात. प्रकाशाचा वेग दर डॅशला सुमारे 300,000 किलोमीटर इतका असतो. प्रति सेकंद प्रकाशाचा वेग हा सुमारे 300,000 किलोमीटर इतका असतो. चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला डॅश चंद्रग्रहण म्हणतात. त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. खालीलपैकी काय चुकीचे आहे? चुकीचे आहे असं विचारलंय, पृथ्वीपासून सूर्य सुमारे 1,500,000 किमी दूर आहे. चंद्र व पृथ्वी यातील सरासरी अंतर 384,400 किलोमीटर आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे 946,080 लाख किमी इतके होय. आणि खगोला दरम्यान असलेल्या सलग पोकळीला अवकाश असे म्हणतात.
तिथं पर्याय क्रमांक 3 चूक आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे 9,46,080 किमी इतके अंतर, ही बाब येथे चुकीची आहे. आपली सूर्यमाला ज्या दीर्घकेची सदस्य आहे तिला डॅश म्हणतात. आकाश गंगा. महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह डॅश वाऱ्यांच्या दिशेने वाहतात. महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह हे ग्रहीय वाऱ्यांच्या दिशेने वाहतात. जगातील सर्वात खोल गर्ता डॅश महासागरात आहे. पॅसिफिक महासागरात. दिलेल्या विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. आफ्रिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड आहे. जगातील सर्वात लांब अमेझॉन नदी या खंडात आहे. जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट आफ्रिका खंडात आहे. तिथं फक्त 1 आणि 3 बरोबर आहे. 1 आणि 3 म्हणजे जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट आफ्रिका खंडात आहे. आणि आफ्रिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड होय. परंतु जगातील सर्वात लांब नदी एकतर अमेझॉन नाही आणि ती या आफ्रिका खंडातूनही वाहत नाही, तर जगातील सर्वात लांब नाईल नदी जी आहे ती आफ्रिका खंडातून वाहते. दिलेल्या विधानावरून योग्य पर्याय निवडा. विधाने आहेत पृथ्वी चंद्र हे अंतर 1.28 प्रकाश सेकंद आहे. सूर्य पृथ्वी हे अंतर 8.3 प्रकाश मिनिटे आहे. तर दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत. दीर्घिकांचा आकार हा सर्वसाधारणपणे कसा असतो? दीर्घिकांचा आकार हा मध्यभागी फुगीर आणि कडांना निमुळता असतो. जोड्या लावा सागर आणि दर हजारी सरासरी क्षारता. तिथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 1 उत्तर आहे क, 2 उत्तर आहे ड, 3 उत्तर आहे अ आणि 4 उत्तर आहे ब. म्हणजे कॅस्पियन समुद्राची सरासरी दर हजारी क्षारता आहे 220. ग्रेट साल्ट लेकची सरासरी क्षारता आहे 155. बाल्टिक समुद्राची 7 आणि मृत समुद्राची सर्वाधिक म्हणजे 332 दर हजारी सरासरी क्षारता आहे. खालीलपैकी किती विधाने बरोबर आहेत? पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास सुमारे 24 तास लागतात. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास सुमारे 27.5 दिवस लागतात. चंद्राची अक्षीय व कक्षीय गती सारखी असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजू सतत दिसत राहते. तर दिलेली सर्व विधाने बरोबर आहेत. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे डॅश या भागात आहेत. भूखंड मंच या भागात आहेत. शेळीच्या पिल्याला काय म्हणतात? करडू. ज्ञानेश्वरांना उद्देशून ज्ञानबा असे कोण म्हणत? संत तुकाराम. सन 1666 मध्ये औरंगजेबाच्या तावडीतून निसटताना शिवरायांनी संभाजींना डॅश येथे सुरक्षित ठेवले होते. मथुरा इथे. जैन धर्मात प्रामुख्याने कशावर भर देण्यात आला आहे? अहिंसा. मंगळ व गुरु या दरम्यानच्या छोट्या खगोलांना डॅश म्हणतात. लघुग्रह. लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील पृथ्वी पृष्ठावरील अंतर डॅश किमी असते? 111. तानाजी हा कोकणातील डॅश या गावचा राहणारा होता. उमरठे. जोड्या जुळवा. तर इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अचं उत्तर आहे 4, बचं उत्तर आहे 3, कचं उत्तर 2 आणि डचं उत्तर आहे 1. म्हणजे फलटणचे निंबाळकर, सिंदखेडचे जाधव, मुधोळचे घोरपडे आणि जावळीचे मोरे.
डॅश म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. माची असं त्याला म्हणतात. पारसी धर्मातील लोक त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? अग्यारी. श्री चक्रधर स्वामी हे मूळचे डॅस राज्यातील होते. गुजरात. संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव डॅश होते. मुक्ताबाई. अष्टप्रधान मंडळातील प्रधान आणि पद यांच्या योग्य जोड्या जुळवा. ते इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, म्हणजेच की 1 म्हणजे अचं उत्तर आहे 3, बचं उत्तर आहे 4, कचं उत्तर आहे 2 आणि डचं उत्तर आहे 1. म्हणजे मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते, रामचंद्र मुजुमदार अमात्य होते, हंबीरराव मोहिते सेनापती होते, तर मोरेश्वर पंडित हे पंडितराव होते. शिवरायांनी अफजल खानाचा काटा डॅशगडाच्या पायथ्याशी मोठ्या चतुराईने काढला. प्रतापगडाच्या पायथ्याशी ओझोन वायूचा थर हा डॅश व डॅशच्या दरम्यान आहे. तपांबर व स्थितांबराच्या मध्यभागी ओझोन वायूचा थर आहे. डॅश यांच्या पराक्रमामुळे घोडखिंड ही पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाली. बाजीप्रभूच्या पराक्रमामुळे घोडखिंड पावनखिंड म्हणून अजरामर झाली. शिवाजी महाराजांचा विवाह हा निंबाळकर घराण्यातील डॅशशी झाला. सईबाई यांच्याशी. वेद काळात ग्राम वसाहतीच्या प्रमुखाला काय म्हणत? ग्रामणी असं म्हणत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? सार्वजनिक पानवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले, देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली, बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरू केली, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. तिथं एक नंबरची बाब ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नाही. महर्षी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली होती, बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ देखील त्यांनी सुरू केली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून डिप्रेस्ड क्लासेस मिशनची देखील त्यांनी स्थापना केली होती. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे की केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे, परंतु बाकीच्या दिलेली विधाने किंवा पर्याय ही चुकीचे आहेत. स्थानिक वेळेनुसार 30° पूर्व रेखावृत्तावर रविवारी दुपारचे 2 वाजले असतील तर 15° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? सकाळचे 11. सागरी डोह आणि गर्तांमध्ये सागर जलाचे तापमान -° सेल्सिअस असते, 2° सेल्सिअस असते. हत्ती गवत डॅश प्रदेशात आढळते. सॅव्हॉन प्रदेशात हत्ती गवत आढळते. आफ्रिका खंडाबाबत कोणती बाब चुकीची आहे? हिंदी महासागरातील व अटलांटिक महासागरातील खंडालगतच्या बेटांचा समावेश होतो. या खंडाचे त्यात समाविष्ट असलेल्या बेटांसह क्षेत्रफळ सुमारे 3,02,00,000 चौरस किलोमीटर आहे. विषुववृत्त तसेच मूळ रेखावृत्त या खंडातून जाते. या खंडाचा विस्तार फक्त पूर्व आणि पश्चिम गोलार्धात दिसून येतो. तर यातील चौथं विधान जे आहे ते चुकीचं आहे की या खंडाचा विस्तार फक्त पूर्व पश्चिम गोलार्धात दिसून येतो. तर याऐवजी बरोबर उत्तर येईल की या खंडाचा विस्तार हा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही गोलार्धात दिसून येतो. भूर्ज वृक्ष कोठे आढळतात? काश्मीर. प्लूटो हा डॅश आहे. बटुग्रह. पृथ्वीवर प्रत्येकी 1° अंतराने एकूण डॅश अक्षवृत्ते काढता येतात. एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात.
संत ज्ञानेश्वर हे डॅश गावचे राहणारे होते. आपे गाव पाऱ्याचा गोठणबिंदू डॅश अंश सेल्सिअस आहे, -39. डॅश यांच्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने डॅश ही संगणकीय नकाशा प्रणाली विकसित केली आहे. भुवन जंजिरा हा शब्दप्रयोग कोणत्या प्रकारच्या किल्ल्यांसाठी करतात? जलदुर्ग पृथ्वीवर एकूण उपलब्ध पाण्याच्या 10% पाणी वापरण्यायोग्य आहे. पृथ्वीवर एकूण उपलब्ध पाण्याच्या फक्त 3% पाणी हे वापरण्यायोग्य आहे. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणाऱ्या व्यापारी मार्गास डॅश म्हणून ओळखले जाते. सिल्व्हर रोड स्वराज्याच्या प्राथमिक चरणात डॅश या स्वकीय शत्रूचा बंदोबस्त शिवरायांना करावा लागला. जावळीचे मोरे वैदिकोत्तर काळात डॅश या जनपदाने महाराष्ट्राचा काही भाग व्यापला होता. अश्मक मुरारबाजी डॅश चालवण्यात प्रावीण होते. समशेर डॅश आणि डॅश यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारावसुली या क्षेत्रांत मोलाचे व पायाभूत मानले जाते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दादाजी कोंडदेव आणि मलिकंबर यांनी केलेलं शेती सुधारणा आणि सारावसुली या क्षेत्रातील कार्य हे मोलाचे व पायाभूत मानले जाते. संत तुकाराम हे कोणत्या गावचे रहिवासी होते? देहू शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात राज्य कारभार चालवणाऱ्यास काय म्हणत? प्रधान असं म्हणत. इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी ही चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. व्यक्ती आणि संबंधित संस्था किंवा संघटना यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर क्रांतीसिंह नाना पाटलांचा संबंध राष्ट्रसेवा दलाशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र मजूर पक्ष, सुभाषचंद्र बोस, फॉरवर्ड ब्लॉक आणि पंडित मोतीलाल नेहरू, स्वराज्य पक्ष. खालील विधानांसंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. उष्ण सागरी प्रवाहांची उत्पत्ती साधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते. शीत सागरी प्रवाहांची उत्पत्ती साधारणपणे ध्रुवीय प्रदेशात होते. भरती ओहोटी या सागर जलाच्या दररोज व नियमित होणाऱ्या हालचालीमुळे समुद्र किनाऱ्यांची झीज होते. तर यातील फक्त दुसरं आणि तिसरं बरोबर आहे आणि पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. दुसरं आणि तिसरं बरोबर आहे की शीत सागरी प्रवाहांची उत्पत्ती साधारणपणे ध्रुवीय प्रदेशात होते आणि भरती ओहोटी या सागर जलाच्या दररोज व नियमित होणाऱ्या हालचालीमुळे समुद्र किनाऱ्यांची झीज होते. तर उष्ण सागरी प्रवाहांची उत्पत्ती ही साधारणपणे समुद्री लाटांमुळे निर्माण होते. भारताने 1969 मध्ये डॅश येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला थुंबा येथून. पृथ्वी गोलावरील डॅश सपाट कागदावर काढण्याची पद्धत म्हणजे नकाशा प्रक्षेपण. वृत्त जाळी जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता? चंद्रराव. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरतात. पाऱ्याचा आणि अल्कोहोलचा गोठणबिंदू अनुक्रमे -39 आणि -130 आहे. त्यामुळे तापमानातील -55° पासून +30° पर्यंतचा फरक पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाईट मध्ये मोजतात.
तर पर्याय क्रमांक तीनचं जे विधान आहे ते चुकीचं आहे की पाऱ्याचा आणि अल्कोहोलचा गोठणबिंदू अनुक्रमे -39 आणि 130 असल्यामुळे तापमानातील -55 म्हणजे 55 अंश सेल्सिअस पासून +30 म्हणजे +30 अंश सेल्सिअस पर्यंतचा फरक पाहता येतो. ही विधान चुकीचं आहे. तर या -55 जागेवर 30 असायला पाहिजे आणि +30 जागेवर 55 असायला पाहिजे. डॅश या वर्षानंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात आला 1988 या सालानंतर. गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, कर वसुली करणे यासारखी कामे कोण करत? सबनीस. ज्यू धर्मातील लोक त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणत? सिनेगॉग. भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराज. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ डॅश युगाचा होता, मध्ययुगाचा होता. गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात खालील पैकी कोणाच्या पदांचा समावेश नाही? संत तुकारामांच्या पदांचा समावेश नाही, तर संत नामदेव, संत कबीर, संत रविदास यांच्या पदांचा गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समावेश आहे. कृत्रिम उपग्रहाचा वापर करून डॅश नकाशे तयार केले जातात. उठाव दर्शक पद्धतीचे नकाशे हे कृत्रिम उपग्रहाचा वापर करून तयार करता येतात. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा या प्रामुख्याने डॅश आकाराच्या होत्या, चौकोनी आकाराच्या होत्या. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेस असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? अक्षवृत्त म्हणतात. मौर्यकालीन इतिहासाचे वर्णन करणारा इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? मॅगेस्थिनस. तानाजींच्या भावाचे नाव काय होते? सूर्याजी. संत नामदेव हे कोणत्या गावचे रहिवासी होते? पैठण. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संदेश कोणी दिला? संत तुकारामांनी. अल्कोहोलचा गोठणबिंदू -0 सेल्सिअस आहे -130. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? ब्रोमीन हा अधातू आहे. सर्वसाधारणपणे अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळतो. ब्रोमीन हा धातू आहे. तर यातील पहिली तीन विधाने बरोबर आहेत आणि चौथे विधान चुकीचं आहे. ब्रोमीन हा अधातू आहे. सर्वसाधारणपणे अधातू हे स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात, परंतु ब्रोमीन हा द्रव अवस्थेत आढळतो. धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते? तर पर्याय क्रमांक 2 हे विधान अयोग्य ठरतं. बाकीची 3 विधाने बरोबर आहेत. आरमार दलातील अधिकारी सिद्धी मिश्री, सैन्यातील सरदार सिद्धी हिलाल आणि विश्वासू सेवक सिद्धी इब्राहिम. सागर पृष्ठभागाच्या तापमानात मुख्यतः डॅश नुसार फरक पडतो. अक्षांश. सागरी जलात डॅश प्रमाण सर्वात अधिक असते. सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ. पुढीलपैकी कोणते प्राथमिक व्यवसायाचे वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. यात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते.
नाशिवंत पदार्थापासून जास्त टिकाऊ पदार्थ निर्माण केले जातात. श्रमाच्या मानाने मोबदला कमी मिळतो. तिथं तिसऱ्या क्रमांकाचं विधान चुकीचं आहे किंवा वैशिष्ट्य नाही प्राथमिक व्यवसायाचे. तर हे द्वितीयक व्यवसायाचं उदाहरण आहे किंवा वैशिष्ट्य आहे की नाशिवंत पदार्थापासून जास्त टिकाऊ पदार्थ निर्माण केले जातात. दिलेल्या जोड्यावरून योग्य पर्याय निवडा. तर यामधील फक्त पहिले आणि दुसरे बरोबर आहे म्हणजे प्राथमिक व्यवसाय पशुपालन, द्वितीयक व्यवसाय लोह पोलाद निर्मिती, परंतु तृतीयक व्यवसाय शिक्षक नसून शिक्षक हा व्यवसाय जो आहे तो चतुर्थक व्यवसायामध्ये येतो. वयोमानानुसार लोकसंख्येचे डॅश गट पाडलेले आहेत. 3. डॅश नदीला सुसरीची नदी म्हणतात. लिम्पोपो. डॅश येथे हिऱ्याच्या खाणी आहेत. किंबर्ले. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश हे अवकाश प्रक्षेपण केंद्र 1971 साली उभारण्यात आले. श्रीहरिकोटा. नकाशामधील समान उंचीवरील बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला डॅश असे म्हणतात. नकाशामधील समान उंचीवरील बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समोच्चता रेषा म्हणतात. समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार हा डॅश असतो. तीव्र असतो समोच्चता रेषा जेव्हा जवळजवळ दाखवलेल्या असतात त्यावेळेस उतार तीव्र आहे असे समजावे. संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांची परंपरा पुढे चालू ठेवण्याचे कार्य प्रामुख्याने कोणी केले? संत एकनाथांनी केले. मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिले? विशाखा दत्त यांनी. किल्ल्यांचे संरक्षण व कारभार करणाऱ्यास डॅश असे म्हणत. हवालदार. जोड्या जुळवा. इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे म्हणजे समोरासमोरील जोड्या या बरोबर आहेत. संत नामदेव नरसी, संत तुकाराम देहू, संत एकनाथ पैठण आणि संत ज्ञानेश्वर आपेगाव. आपल्या सूर्यमालेत ग्रहांची एकूण संख्या किती? 8. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात परराज्याशी संबंध ठेवणे या संबंधीचे पद कोणते? सुमंत. जमिनीपासून जसजसे वर जावे तसे हवा दाट होत जाते, तापमान कमी कमी होत जाते. यातील फक्त अ चूक आहे म्हणजे ब बरोबर आहे. अ चूक आहे, हवा दाट होण्याऐवजी विरळ होत जाते आणि तापमान कमी कमी होत जाते हे बरोबर आहे. सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता? नेपच्यून. डॅश हे लिखित साधन नाही. स्तंभ हे लिखित साधन नाही तर कोरीव लेख, इष्टिका लेख, प्रवास वर्णन ही लिखित साधने होत. संस्कृत भाषेत श्री शिव भारत हे शिवचरित्र कोणी लिहिले? कवी परमानंद यांनी. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई ह्या कोणत्या घराण्यातील होत्या? जाधव. शिवरायांचा राज्याभिषेक हा सण डॅश मध्ये रायगडावर मोठ्या थाटात पार पडला. 1674 मध्ये शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव हा खालीलपैकी कोणते काम पाहत असे? सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. सरकारी आज्ञापत्रे पाठवण्याचं कार्य सचिव करत. जोड्या जुळवा. मूळ खडक आणि त्यापासून रूपांतरित खडकांची निर्मिती.
तर तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे म्हणजे ग्रॅनाइट पासून नीस हा रूपांतरित खडक निर्माण झाला, बेसाल्ट पासून एम्फिबोलाइट, चुनखडक पासून संगमरवर आणि वाळूच्या खडकापासून क्वार्टझाइट हा खडक रूपांतरित खडक तयार झालेला आहे.